नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे वरळीमध्ये. मुंबईचं हार्ट असलेलं वरळी खूप हॉट स्पॉट आहे. याचं कारण असं की आदित्य ठाकरे इथे आमदार आहेत आणि मी कुठे उभा आहे, 195 या प्रभागामध्ये. संतोष खरात माजी नगरसेवक आहेत. संतोष खरात गेलेत एकनाथ शिंदेंकडे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. आता ही वरळी बीडीटी चाळ बघा. आता या वरळी बीडीटी चाळीमध्ये नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे. याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेंकडे संतोष खरात गेलेत, मग आता हा जो गड आहे तो उद्धव ठाकरे राखतील का, आणि या विभागातील जे प्रश्न आहेत ते नेमके सोडवले जातील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बीडीटी चाळ तब्बल 80 वर्ष जुनी आहे आणि या विभागाचं महत्त्व एवढं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ सुरू झाली ती याच वरळीमधून, आणि महात्मा गांधी यांना काळे झेंडे जे दाखवले ते याच वरळीमधून. मी आंबेडकर चौकात उभा आहे आणि हा खूप सुंदर असं जयभीम लिहिलेलं हे सगळं वास्तू आपण पाहतोय. आणि स्तंभाचे पुनर्निर्माण माननीय कार्यसम्राट आमदार सचिन भाऊ अहिर. आता सचिन अहिर कोण आहेत? राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत आणि आता ते उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातले ताईत आहेत, कारण सचिन अहिर यांचा जो मतदारसंघ आहे तो त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. आता हा ही जी मलई आहे ना, ही खूप मला आवडते. आणि काय नाव तुमचं? संतोष. संतोष काय नाव संपूर्ण? संतोष लक्ष्मण खुळे. खुळे. आता ही हा व्यवसाय कोण करतं? साधारणतः उत्तर भारतीय करतात, बरोबर? जास्त उत्तर भारतीय करतात. कधीपासून व्यवसाय करतात? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. कुठे राहता? इथंच खाड्यामध्ये. कुठलं गाव? पुना भोर. पुण्याची का? आता पण मराठी लोक घेतात, खातात काही? खातात, आवडीने खातात. किती रुपयाला विकतो तुम्ही? 25 रुपये 100 ग्रॅम 60 रुपये पाव किलो. अच्छा, 25 रुपये 100 ग्रॅम 60 रुपये पाव किलो. उद्धव ठाकरेंचं नाव ऐकलं? हो ना. शरद पवारांचं? हो. एकनाथ शिंदेंचं? हो. आता मला सांगा की इथला नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदे गटाकडे गेलेत, माहिती आहे तुम्हाला? संतोष खरात. मला नाही त्याची कल्पना. मतदान करता की नाही? मतदान गावी. गावी मतदान आहे, इथे काय नाही. पण इथे काय वातावरण आहे हो? इथे कोण उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप जिंकतील? ते ज्याच्या त्याच्या लोक बोलतात जेव्हा ज्याच्या त्याच्या आता ते याच्यावरती. पण शिवसेना जी फुटली ती योग्य झालं की अयोग्य त्याच्यावरती काय आपल्याला? राजकारणाविषयी बोलायचंच नाही. त्याच्यामध्ये काय त्याच्यामधलं एवढं काय आपल्याला अनुभव नाही. चला अनुभव ते बोलत नाही. चला पण अशाच प्रतिक्रिया आपण घेतो थेट रस्त्यावर जाऊन. मुंबईतल्या प्रत्येक वस्तीत, मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक मार्केटमध्ये मी जातो आहे आणि थेट त्यांच्याशी बोलतो आहे. त्यांना जे बोलायचं ते बोलतो आहे. कुठलीही काटछाट नाही, कुठलाही दबाव नाही. त्यांच्या मनात असेल तर बोलतील, नसेल तर नाही बोलतील. चला हे काही वरळीतले जे नागरिक आहेत ते माझ्यासोबत आहे. काय नाव तुमचं? मिलिंद खांडेकर. मिलिंद खांडेकर. किती वर्षापासून मुंबई? मी आता आयुष्य गेलो, माझं सगळं आयुष्य मुंबईतच गेलं. कशी वाटली मुंबई? छान आहे. आता मी ऐकलं की मुंबईतून लोक बाहेर जात आहेत, खूप पोल्युशन वाढलंय, ट्रॅफिक वाढलंय, दगदग वाढली, असं कधी वाटतं तुम्हाला? हो वाटतं ना. वाटतं. मुंबई मुंबई बकल काय झाली हो, एवढी सुंदर मुंबई? काय लोकसंख्या वाढली, पब्लिक ट्रान्सफर वाढलं. राजकारणी लक्ष दिलं की नाही? काय नाही, कोण नाही. जेवतो आपापलं राजकारण, आपले पोटे भरायच्या पाठी असतात, कमवायच्या पाठी, बाकी काय करणार. मतं मागायला प्रगडे? हां. कुठल्याही पक्षाचं असलं तरी आमदार असून दे, नगरसेवक असून दे, ते फक्त त्यांचा फक्त स्वार्थ बघत राहतात, पक्षाचा आणि स्वतःचा. आता इथून संतोष खरात माजी आमदार होते, शिवसेनेत होते ना? होते ना. ते आता एकनाथ शिंदेकडे गेले. हो. मग आता सॉरी नगरसेवक होते. तर आता ते जिंकतील की उद्धव ठाकरे जिंकतील? आता तसं मी कसं सांगू, उद्धव ठाकरे जिंकतील तसं बघायला गेलं तर. पण एकनाथ शिंदे जोरदार काम करतात असं तर प्रचार करतात. एकनाथ शिंदे हां काम करतात असं काहीतरी सोशल मीडियामध्ये येतं ना? ते सर्व आहे. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण. आमचा काय फायदा त्याच्यामध्ये? समृद्धी महाराज आमचा काय घेणं देणंच नाही ना, काय संबंधच नाही ना. तुमचं काय म्हणजे तुम्ही आता बीडीटी चाळीमध्ये एवढी वर्ष राहता, काय तुमच्या मागण्या? काय मागण्या म्हणजे आमच्या ह्या हे आता डेव्हलपमेंट तर चाललं आहे ना, ते 42-40 माळ्याचं जे प्रोजेक्ट आहे म्हाडाने यांनी आणलेलं आहे ते आम्हाला 22 माळ्याचे पाहिजे. कॉर्पोरन्स पण पाहिजे. परत भरपूर समस्या आहेत आमच्या. काय काय ते आता बघू. आता काय कोण सोडू तुमच्या समस्या? कोण ऐकून घेतं की नाही? कोण ऐकून घेणार इथे? कोण कोणीच पुढे येत नाहीत ना. कोणी आता समस्या आतापर्यंत कोणी हेच नाही केलेलं. आता हा आपण बोर्ड बघतोय, म्हणजे हा बोर्ड तुम्ही लावलाय का? मी रहिवासी, माझा हक्क,
माझं घर माळा कर्नाड बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं सामूहिक सादरीकरण. आमच्या प्रमुख मागण्या, पुनर्विकास प्रकल्पातील इमारती 12 मजली असावी, 22 मजली असावी. अच्छा, हे 42 मजली बांधतात, तुम्हाला 22 मजली पाहिजे. प्रत्येक घरामागे 4-चाकी वाहन पार्किंग असावी. प्रत्येक घरामागे 20 लाख रुपये कॉर्पोरस फंड असावा, म्हणजे मेंटेनन्स फंड असावा. संक्रमण शिबिर वळीतच असावे. पुनर्विकास प्रकल्पात उच्च दर्जाची शाळा असावी. पुनर्विकास प्रकल्पात उच्च दर्जाचे रुग्णालय असावे. आता हे काय मागण्या, म्हणजे काय तुम्हाला जे पुनर्विकास करतात हे मागण्या पूर्ण नाही करत? हे कोणी आतापर्यंत काय त्याचा जबाबच देत नाही, नुसते लावलेत बोर्ड, एवढंच झालं. मागण्याचं पूर्ण देतच नाही. इकडे आराखडा तयार झाला, त्यांचा आराखडा फक्त लिहून पाठवतात, हे आम्ही करणार ते करणार, बाकी काय होतंय ते कोणाला माहितीच पडत नाही. आता 20 अलाउन्स केला, 22 झाले, 22 परत आता 40 अलाउन्स चालला आहे तिकडे. 40 मजले बांधायचे म्हणतात. आता 40 मजले म्हणलं तर एक ग्राउंडपासून वर जायला की वेळ किती जाणार? लिफ्टचा घोटाळा झाला तर आता लिफ्ट जाते 5 मिनिटात वरती एकदम. वरतीच कायमचीच वरती जाते. वरती कसं काय? बिल्डिंग बनणार आहे ना, कायमची कशी डायरेक्ट वरती जाणार? कसं काय जाणार सांगा मला. लिफ्ट जर मध्येच बंद पडली तर जाणार कुठे? आता हे 4 मजल्यावरूनच खाली येताना माणसांना नाकी न होते. लिफ्टची भीती का वाटते तुम्हाला? इमारती जायला भीती का? ते किती लिफ्ट आहे ते सांगायला पाहिजे ना. तुम्ही सांगत नाही, काही सांगितलेलं नाही कोणाला. काय नायगावला 22 मजले, मग इकडे 40 का? आमदार कोण आहे? आमचे आमदार 3 आमदार आहेत, असं कुठंच नाही. कुठल्याही आमदार ठाकरे येत आहेत, त्यांनी काही सांगितलंच नाही. काय नाही, काय नाही, काय नाही, नाही नाही. म्हणजे आदित्य ठाकरेंनी काही सांगितलं नाही? नाही नाही, इतक्या माळ्याच्या होतील असं होणार म्हणून असं काही सांगितलेलं नाही. नगरसेवक कोण आहे? नगरसेवक कोण? खराच साहेब आहेत. त्यांनी काय सांगितलं की नाही? त्यांनी बी काय असं काय कुठे सभा घेऊन कुणालाच विचारलं नाही. आम्हाला करत एवढं आलं असतं का? गळ्या नळ्याला लाग असतो. तुम्ही नारळ फोडला 22 चा आणि मग 40 ची का करता? हे आम्हाला बोलायचं आहे. आम्हाला 22 चीच पाहिजे. 22 ची का पाहिजे मावशी? मला 22 ची का पाहिजे आम्हाला लिफ्ट मध्ये? हे आम्ही अशी म्हातारी माणसं चाला लागले तर इकडं तिकडं भेलकंटाव आणि त्या लिफ्टची वाट कधी बघत बसायचं? टाळा लाळ गळसतो. तुम्ही सांगा मला पुढे यायचं जास्त सिरियस कधी खाली येणार एवढ्या लांबून एवढ्या उंचावरून? पुनर्विकास हवा आहे की नको? पुनर्विकास हवा आहे, पण सगळ्या आमच्या सुख सोयी झाल्या पाहिजेत की नाही? मी म्हणते शाळा म्हणा, राहण्याचं म्हणा, आता या मागण्या मान्य केल्यानंतर आमचा काय प्रश्न यायचा परत बोलायचा? कुणी चर्चाच केली नाहीच केली. कुणी केली चर्चा? पहिली गोष्ट म्हणजे हा जो पुनर्विकास चालला आहे ह्याला कोणत्याही रहिवाशाचा नकार नाही आहे. आम्हाला पुनर्विकास हवाच आहे आणि पुनर्विकासासाठी जे आमचे प्रयत्न चालले होते त्याला यश आलं. पण हे कसं चाललंय? जे आम्हाला 22 माळ्यांचा प्रोजेक्ट सांगितला होता, आम्ही आता भांडून भांडून आंदोलनं करून माळाशी बोलणी करून मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन आराखडा जांभोळी मैदानात सादर करायला लावला त्या लोकांना. आराखडा सादर केल्यानंतर 10 मिनिटंही माळावाले थांबले नाहीत. लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला तरी कमीत कमी थांबायला पाहिजे होते की लोकांना. अध्यक्ष सेक्रेटरी कोण कोण आहेत? आमचा अध्यक्ष वगैरे कोणी नाही. हा जो लढा आहे तो रहिवाशी लढा आहे आणि प्रत्येक नाही रहिवाशाला कोणी ते अध्यक्ष सेक्रेटरी लागत असेल ना कोणी. आम्ही आता आम्ही हा जो लढा उभा केलेला आहे याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीने अध्यक्ष सेक्रेटरी किंवा कोणी आम्ही नेमलेला नाही आहे. आम्ही आमचं टायटलच काय दिलं, मी रहिवाशी माझा हक्क माझं घर. या पद्धतीने आम्ही ज्या मागण्या सरकारच्या याच्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत या रहिवाशांच्या हिताच्या मांडण्या आहेत. कारण इथला जो चाकरमानी आहे, कष्टकरी आहे, जे 40 माळ्याचे जे टावर आहेत 40 माळ्यालाही आमचा विरोध नसणार आहे. परंतु आमच्या ह्या ज्या मागण्या मान्य केल्या तरी 40 माळे आम्हाला चालतील असं आम्ही त्यांना ठळकपणे सांगितलेलं आहे. परंतु आम्हाला 22 मजलेत का हवेत तर आमच्या या ठिकाणी आमच्या वरळी या ठिकाणी बऱ्याचपैकी स्पेस आहे. ज्या पद्धतीने नायगाव आणि डिलाय रोडमध्ये त्या ठिकाणी 22 मजल्याचा जो प्रकल्प राबवला गेलेला आहे तो वरळीमध्ये याच्यापेक्षाही दुप्पट पद्धतीने जागा रिकामी आहे. तर आम्हाला या ठिकाणी 22 मजलेच हवे आहे. ओपन स्पेस पाहिजे तुम्हाला? हां, आणि 22 मजलेच हवेत. याकरता आम्ही मागण्यांकरता 2016 पासून आम्ही शासनाशी पत्रव्यवहार केलेले आहे, माळाशी पत्रव्यवहार केलेले आहेत, संबंधित मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केलेले आहेत. आणि पत्रव्यवहारामध्ये आम्ही रहिवाशांच्या हिताच्या मागण्या मान्य करत असताना आम्ही संक्रमण शिबिर
ये त्यांनीच घोषित केलं होतं की वरळीतच देणार, तर आता आम्ही ते संक्रमण शिबिर कुठे देतात ते, आता ते संक्रमण शिबिर चिवडी काळा चौकी वडाळा अशा या ठिकाणी जे रिकामी आहेत त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित केलं जात आहे, परंतु आम्हाला संक्रमण शिबिर इथे वरळीत, संक्रमण शिबिर इथेच पाहिजे असा त्यांचा दावा आहे. चला मग आता तुमचे नगरसेवक काय करतात, तुमच्या पुढे आले की नाही? नगरसेवक आमच्याकडे आलेले नाही आहेत. आदित्य ठाकरे आमदार आले की? आदित्य ठाकरे सुद्धा आमच्या समोर आलेले. भाजपच्या कोणी आले की? भाजपाचे कोणी आलेले नाहीये. वंचितचं कोणी आले की? वंचितचं आता या 24 तारखेला संपूर्ण रहिवासी मिळून या ठिकाणावरून 50 ते 60 रहिवासी मिळून सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात गेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितलं आहे की या ठिकाणी 22 माळे ज्या लोकांना मधले हवे असतील या अशा सर्व रहिवाशांनी योग्य रीतीने माझ्यापर्यंत एक रितसर पत्र सह्याचं पत्र माझ्यापर्यंत पोहोचवा. मग शासनाला कशा पद्धतीने अद्दल घडवायचे ते मी घडवेन असं जाहीरपणे बाळासाहेब आंबेडकरांना सांग. वंचितचे कार्यकर्ते दिसतात. मी वंचितचा कार्यकर्ता आहे. वंचितच्याच माध्यमातून संपूर्ण रहिवाशी आम्ही लोक त्या ठिकाणी पोहोचलो होतो. आदित्य ठाकरे तर आलेच नाही. मग तुम्ही आता तुम्ही तर वंचितवाले आदित्य म्हणजे उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायला निघाला. हो, पाठिंबा द्यायला निघालेलो आहोत, त्याच्यामध्ये दुमत नाही आहे. आता 24 तारखेच्या सभेत बाळासाहेबांनी कशा पद्धतीने पाठिंबा देणार आहोत त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. आघाडीसोबत जाणार की नाही जाणार आहोत हे लवकर जातील. जायला पाहिजे, जायला तर आवाज आहे, परंतु निर्णय त्यांच्यावरती सोपवलेला आहे. लवकरात लवकर महाविकास आघाडीचा निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्यावा. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय की महाविकास आघाडीकडे जाणार की नाही जाणार, म्हणजे महाविकास आघाडी तुम्हाला फसू शकते असं आता स्टेटमेंट आहे. आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये समजा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर तुम्ही कुणाला म्हणजे इथले रहिवासी कुणाकडे कल जाणार? मुळात प्रश्न असा आहे की जसं आपण म्हटलात की वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी युती झालेली आहे. हा युतीचा जो राजकीय जो फंडा आहे हा वेगळा आहे आणि रहिवाशांची इथली जी मागणी आहे हे त्यांचं स्वतःचं घर आहे आणि ह्या घरासाठी त्यांना असं म्हटलं गेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं एक निवेदन द्या. मी संबंधित त्या अधिकाऱ्यांशी संबंधित त्या डिपार्टमेंटशी संबंधित त्या आमदारांशी मी बोलून घेतो. त्यामुळे युतीचा भाग हा राजकीय झाला पण घरासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. इथे कुठलाही शिवसैनिक आहे घरासाठी? तुम्ही सांगताय मला की आदित्य ठाकरे आमदार काही आलेच नाही, ते खरात म्हणून जे आहेत ते आलेच नाही. प्रश्न असा आहे नगरसेवक जो आहे इथले खरंच जे आहेत ही त्यांची प्राथमिकता असते. नगरसेवकाची प्राथमिकता असते की ज्या नगराचा मी नगरसेवक आहे त्या नगरामध्ये होत असलेले जे काय असतील प्रश्न त्याच्यावरती त्यांच्याशी सलोखा करणं, त्यांच्याशी बोलणी करणं, त्यांच्याबरोबरती हितगुज करणं किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि मग ते जाणून घेतल्यानंतर जे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं हा पाठपुरावा करण्याचं कामच जे आहे हे नगरसेवकाचं असतं. मला तरी वाटतंय की ह्या ठिकाणी मला तरी असं वाटतंय की जो काय हा सगळ्या लोकांचा जो मॉप आपण पाहताय इथला जो काय मागणी मांडण्याची जे काय चिडपणा जो त्यांचा जो उद्रव पाहताय तर अशी कुठलीही सिस्टम इथली राबवलेली नाही. त्यामुळे ह्या लोकांच्या मनामध्ये असा संशय आहे की ह्याला जबाबदार कोण? नगरसेवक आहे, आमदार आहे, म्हाडा आहे, खासदार कोण आहे तुमचं? मुख्यमंत्री आहेत. खासदार कोण आहे तुमचे? इथले खासदार जे आहेत अरविंद सावंत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे ते आले की नाही कधी? नाही आलेले. सर इथे काय झालं माहिती आहे का? आज आता 22 माळाचा जे प्रोजेक्ट आहे म्हणजे प्रोजेक्ट होता 22 माळा त्याला डायरेक्ट न कळवता कोणाला पण विश्वासात ना घेता 42 फ्लोर्स केलेले आहे. हा पहिला मुद्दा आहे. सेकंड कॉर्पोरस फंड देत नाही. थर्ड स्थानिक नगरसेवक कोणालाही विश्वासामध्ये घेतला नाही. शिवसेनाचा होता. तीन इथे आमदार ते शिवसेनाचा आहे. एक त्याच्यामध्ये राज्यमंत्री आणि 2 MLC जे सचिनभाऊ आयरे आणि मी सुनील शिंदे हा पण नगरसेवक जे MLA आमदार आहे हा शिवसेनाचा आणि खासदार ते पण अरविंद सावंत हा पण शिवसेनाचा आहे. महापौर हा पण शिवसेना. एवढा लोक गड असतानासुद्धा ते लोक एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. 121 इथे बिल्डिंग्स आहे. या 121 9850 टेंडंट्स आहेत. हे एकालाही विश्वासघात विश्वासामध्ये घेतला ना आणि सर्व रहिवाशांना विश्वासघात केलेला आहे. लोकांना सगळ्या रहिवाशांचा विश्वासघात झाला आहे. हां मग आता आता जर निवडणुका लागल्या तर मग तुम्ही कुणावर विश्वास ठेवणार?
एकनाथ शिंदे आमची कुठली काम होत नाही मग आम्ही काय करायचं काँग्रेसवर काँग्रेस कोण नेता कोण जो आमच्या घराचं काम करेल जो आमच्या मागण्या योग्य पद्धतीने मांडेल आमचं म्हणणं ऐकून घेईल आमच्याशी सलोखा साधेल आणि आम्हाला काय म्हणायचं आहे या गोष्टींचा विचार करेल तो आमचा नेता. निवडणुका लागल्यात कुणी आले का तुमच्या अजूनपर्यंत नाही आलं कुणी. हॅलो हॅलो येतात कधी जेव्हा मतदानाची वेळ येते ना त्यावेळेस आमच्या दारात आई ताई माई असे पाया पडतात हात जोडतात आम्हाला आणि आमची मतं घेऊन जातात आणि जिंकून आले की आम्हाला विचारत नाही तुम्ही कुठं आहे कोण आहे आई आहे का बहीण आहे कोणाला विचाराय मतं मागायला हात जोडून येतात. म्हणजे सामान्य लोकांच्या काय काय लाव तुमचं तुमचं लाव काय चला मी आणखी काय प्रतिक्रिया करतो ठीक आहे आता मी हा 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 बोला सगळ्याला दोन कोण जिंकला उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे. उद्या पण आमच्या चाळीचं काम करू द्या आपलं एवढीच आमची इच्छा आहे घराचं काम करलं जरा. चला चला ताई तुम्ही इकडे जरा तुम्ही या. हा आता आता मला सांगा हे राजकीय नेते जे निवडून येतात ते कधी येतात तुम्हाला विचारायला? नाही कधीच नाही कधीच नाही. आता माझे आई वडील गांधीनगरमध्ये राहतात तिकडचा प्रोजेक्ट आता ऑलमोस्ट 12 वर्ष रखडलाय तिथे 2 वेळा वोटिंग केली पण एकही नाते राजकीय नेता तिथे विचारायला आले की बाबा इकडचे रहिवासी कसे राहतात आणि कसे नाहीत इथे फक्त वोटिंग झालं की संपलं ते पुन्हा येत नाहीत येतच नाही. आंबेडकर जयंतीला कोणत नाही शिवजयंती आंबेडकर जयंतीला आले पाया पडायला पाया पडायला चला 195 क्रमांक प्रभागामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता मला एक आणखी एक सांगा की आता आता ज्या प्रकारे निवडणुका समजा आता कधीही लागतील तर या निवडणुकांमध्ये काय वंचित बहुजन आघाडीचं काय काय मत असावं ठीक आहे प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करतील पण सामान्य कार्यकर्त्यांना काय. आम्ही वंचित बहुजन आघाडी जी आहे पहिल्यापासून सतत लोकांच्या प्रश्नावरती आंदोलन करत आले लोकांचे प्रश्न घेत आले ठीक आहे आम्हाला अजून सत्तेमध्ये वाटा मिळालेला नाही ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्ही नक्कीच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू परंतु आमची पहिली मागणी ही आहे की लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करणे आणि बाळासाहेब आंबेडकर हे म्हणतात की एक प्रतिनिधी जाऊन संसदेमध्ये ओरडण्यापेक्षा एकाने हजाराचं नेतृत्व करावं आणि सामूहिक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. आम्ही सगळे स्थानिक कार्यकर्ते आहोत त्यांचे लोकांचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी मग जरी आम्ही सत्तेमध्ये एकत्र असू किंवा आम्ही युतीमध्ये जरी एकत्र असू पण लोकांच्या प्रश्नासाठी तिथेही भांडण्याची आमची तयारी आहे. तर लोकांच्या प्रश्नासाठी भांडण करण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीची आहे. तर या सगळ्या रहिवाशांशी बोलल्यानंतर आपण या या BDT चाळीच्या या सगळ्या गल्लीमध्ये आपण जाणार आहोत आणि काही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या घेणार आहोत. नमस्कार काय नाव तुमचं? अशोक. अशोक संपूर्ण नाव काय? अशोक भंडारे. कुठे इथेच राहिला हो? कुठे बिल्डिंग नंबर? 94 आता हा विकास कशामुळे थांबला? कशामुळे थांबलाय काय सांगणार स्थानिक आमदार खासदार यांच्यामुळे थांबलाय. लक्ष देतच नाही. कोण लक्ष देत आहे सर? यावेळेला इकडे इकडच्या लोकांची मानसिकता मानसिकता काय जे देणार ते देणार आता देणार ते आपल्याला घ्यावंच लागणार आहे देणार ते आपल्याला घ्यावंच लागणार ना. मला आता मी थोडे वेगळे प्रश्न विचारतो. आता महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं की एकनाथ शिंदे आणि भाजपचं? नाही महाविकास आघाडी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जोरदार काम करतात सोशल मीडिया काम काही नाही आज ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं नंतर ट्रान्स हार्बर लिंक केला मुंबईचं सुशोभीकरण केलं रस्ते आता 300-400 किलोमीटरचे रस्ते तयार करतायत. सर रस्त्याचा काय प्रश्नच येत नाही ना रस्त्यावर राहणार का माणसं? पब्लिकला राहायला घर पाहिजे माणसाला नोकऱ्या नाही मुलांना त्या नोकरीसाठी कोण काय धावपळ करत नाही कोणाला काय पडलेलं नाही असं आहे. आता महाविकास आघाडी टिकेल असं आता भांडणं सुरू झाली आमच्या एवढ्या जागा भांडण झालं तरी ते एकत्र येणार परत भांडण झालं तरी एकत्र येणार ते BJP आणि हे नाही पाहिजे आम्हाला BJP आणि ते शिंदे सरकार नाही पाहिजे. ते तर म्हणतात आम्हीच निवडून येणार 48 जागा भाजपच्या येणार आहेत असं भाजपचे बोलून थोडी होणार आहे सर बोलून होणार काय बोलून नाही होत नाही. कोण जिंकलं उद्धव ठाकरे की भाजप? नाही मुंबई मुंबई कोण जिंकणार? उद्धव ठाकरे देणार. मुंबई कोणाची आहे? उद्धव ठाकरेंची आहे शिवसेनेची आहे. त्याच्याकडे आमदार नाही आहे 40 आमदार सोडून गेले 12 खासदार गेले म्हणून थोडी येणार ते गेले म्हणून थोडी चालतं ते गेले फक्त आमदारांवर चालतं का पब्लिक ज्यांना सपोर्ट करणार तेच येणार ना पुढे.
या काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. काही बीडीटी चाळे या बीडीटी चाळेमध्ये अनेक कार्यक्रम. तुमचं नाव काय साहेब? सुरेश. संपूर्ण नाव काय? सुरेश अड्डगटला. सुरेश अड्डगटला. हां, मग थोडं कठीण नाव आहे. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन मध्ये काम केलं असं वाटतं तुम्हाला? बऱ्यापैकी ठीक आहे. घरी म्हणजे सर्वांचा वर्क फ्रॉम होम होता, त्यांनी पण ट्राय केलेत करून. सर्वांचे इश्यूज होते पण ठीक आहे. जे हवा होता त्याचा जे टायमाला हॉस्पिटलायझेशन मेडिसिन्स बऱ्यापैकी होता, चांगलंच होता, काय प्रॉब्लेम. आता भाजप आणि एकनाथ शिंदे म्हणतात ते घरीच बसून होते, काय कामच केलं नाही. अडीच वर्षात काय काम झालं बघा. खूप लोक पेपरमध्ये वाचून हे सर्व बोलतात येते, पण जे एज्युकेटेड आहे त्यांना माहीत आहे कसं जे मतलब जास्त टफ होता काम करायला. पण त्यावेळी त्यांनी तर केली चांगलंच होता, असं काही नव्हतं. एकनाथ शिंदेचं काम कसं? सोशल मीडियामध्ये एकदम व्हिडिओ व्हिडिओ येत आहेत, तुम्ही बघत असाल ना? हा, ते तर आम्ही बघतोय. कसं वाटतं कोणाचं काम चांगलं होतं एकनाथ शिंदेचं? मी आता कोणाचा हे संबंधित बोलायचं असं काय नाही. त्यांचं आहे ते पण करतायत, ते बोलले आता पुढे बघावं लागेल. अजून 2-3 वर्ष त्यांना या पिढीमध्ये त्यांनी जे आपला यांनी जे उद्धव ठाकरेंनी केलं खूप केलं, आता त्यांचा बघावं लागेल पुढे जाऊन. आता काय खालणार, बातम्या वाचता टी व्ही बघता, तर मला सांगा की मुंबईमध्ये जे डेव्हलपमेंट झाले ते योग्य आहे? म्हणजे आणखी व्हायला पाहिजे होते की जे झालं चांगलं झालं? तर आता जे झालं टू दिल्ली कम्पेअर टू बँगलोर असं झालं लास्ट ते 3-4 वर्षात जे झालं आहे ना खूप चांगलं झालं आहे. पण ॲज अ जे आम्ही पब्लिक एक्सपेक्ट करतो अजून पाहिजे होतं आम्हाला. आमच्या साईड जे वरली वरलीला आहे एवढा डेव्हलपमेंट नव्हता, पण ठीक आहे जे पण झालं मुंबईसाठी खूप चांगलं झालं, असं काही एवढा हे त्रास नव्हता. यावेळेला समजा निवडणुका झाल्या तर कोण जिंकेल, भाजप की एक उद्धव ठाकरे? नाही नाही, मुंबई महानगरपालिका एक ओव्हरऑल आपलं जनरली मत असतं, आपण चर्चा करत असतो, मी पण तुमच्याकडून मत घेतो आणि मत तयार करतो. तुमचं यावेळी बीजेपी आणि जे शिवसेनाचा युती आहे आता ते वाटते असं जे असं हवा चालू आहे तसं वाटते तसं. काय कारण आहे? काय कारण म्हणजे आता जे कारण झालं जे शिवसेने ते काँग्रेसला गेले जे हे झालं जुडी त्यांचं ते हे झालं पार्टीचं, असं वाटते पब्लिक खूप सपोर्ट आहे आता. कमजोर झाले असं वाटतंय आता, कमजोर वाट कमी झाली आता वाटतंय असं. पण तुम्हाला असं वाटतं का की सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंमुळे आहे असं ते बारंवार म्हणतात? नाही नाही आहेत असं काय नाही. पुराने जे ओल्ड एम्प्लॉय त्यांच्याकडे जे होते ते अजूनपर्यंत आहेत, पण नॉर्मल पब्लिकला त्यांना आता कॉन्फिडन्सला अजून घ्यावा लागेल. पुढे झाला त्यांना तो टाइम लागेल पण येऊ शकता पुढे आपल्याला. खूप खूप धन्यवाद. पूर्ण नाव सांगा काय? सुरेश अड्डगटला. सुरेश अड्डगटला. अड्डगटला बरोबर बोललो. चला अवघड नाव आहे पण विचारलं. काय नाव तुमचं? मी रवींद्र मयेकर. सर रवींद्र मयेकर काय म्हणता? रवींद्र मयेकर गाव कुठलं आहे? माझं गाव मध्ये येऊ नका ना तुम्ही, मध्ये येऊ नका ना तुम्ही. हा, सिंधुदुर्ग जिल्हा राहिला इंद्रे. मी बीडीडी चाळ 11 नंबर मध्ये राहिला आहे. पक्षाचं काम तो मी आता संकुल मध्ये राहायला गेलेलो. माडाचे संकुल आहे ते ट्रान्झिट कॅम्प, त्या ठिकाणी आमचं शिफ्टिंग झालेलं आहे. शिफ्टिंग झालं म्हणजे डेव्हलपमेंटला गेली? डेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली. बिल्डिंग तर म्हणतात नाही गेली अजून. मी तुम्हाला जबाबदारी, मी स्वतः माडा संकुलमध्ये राहतो. बीडीडीचा क्रमांक 11 नंबरमध्ये मी राहतो आणि आमची चाळ आम्ही सामूहिकरित्या सर्व स्वखुशीने आनंदाने आम्ही आज ट्रान्झिट 121 पैकी तुमची चाळ गेली 11 नंबरची चाळ, बाकी 120 121 पैकी आमची 11 नंबर बीडीडी चाळ ती आम्ही त्या ठिकाणी. यावेळेला संतोष करार जिंकतील का? संतोष खरंच जिंकतील का आता काहीच सांगता येत नाही. सध्या राजकारण कुठल्या दिशेने वाहते, न्यायालयात बरेचसे डाव पेंडिंग आहेत या ठिकाणी, निर्णय प्रलंबित आहेत या ठिकाणी. प्रत्येक पक्ष जोमाने काम करतोय लोकांच्या मनात. जिंकेल उद्धव ठाकरे की भाजप? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी कोणासोबत आहे? भाजप बरोबर की राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी जिंकेल. निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक आहे ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकेल याची मला खात्री. महाविकास आघाडीमध्ये मारामारी सुरू झाली, मला जास्त जागा पाहिजे, मला जास्त जागा पाहिजे. त्या अंतिम क्षणी आमचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब निर्णय घेतील काय. ठीक आहे. बीडीडी चाळीचा जो कल आहे तो मी पाहण्याचा प्रयत्न केला. बीडीडी चाळीचा 121 इमारतींचा पुनर्विकास आहे. 121 चाळींचा पुनर्विकास, 9,000 पेक्षाही जास्त टेनंट आणि त्यांची मानसिकता
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही मानसिकता अत्यंत महत्त्वाची, 195 प्रभाग क्रमांक आणि 196 प्रभाग क्रमांकामध्ये. खरं तर प्रत्येक नागरिकाचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. या मतांवरच किंवा या कॉल हा जो कॉल मिळतो आहे यावरच येणारा विधान मुंबई महानगरपालिका जिंकल्या जातील किंवा हरल्या जातील. मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे दुसऱ्या भागामध्ये. तुर्तास इथेच थांबतो आपण. पात्रा न्यूज स्टेट महाराष्ट्र.